सकाळपासून सगळ्यांशी भेटती आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करते. एक नक्की आहे की जरी इथे असणारी व्यक्ती, या मतदारसंघातून निवडून आलेली व्यक्ती ही सातारा जिल्ह्याची पालकमंत्री असेल, तरी सुद्धा पालकत्वाच्या भावनेतून काम करण्यापेक्षा सूड भावनेचं राजकारण काय पद्धतीने ते करत आहेत हे इथल्या प्रत्येक मतदाराशी बोलताना जाणवतं. आणि त्या सूड भावनेचं राजकारण आम्ही संपवूच. मी जसं म्हटलं की आज प्रॉमिस डे आहे, या निमित्ताने ते स्वतःलाच एक शब्द देत आहे की येणाऱ्या काळामध्ये मला जे प्रत्येकाला भेटून जे चित्र दिसतंय ते की येणाऱ्या काळात शंभूराजे देसाई यांना गुलाल लागू द्यायचा नाही. हा प्रण इथल्या प्रत्येक शिवसैनिकांनी केलेला आहे आणि मला वाटतं हा खूप मोठा संदेश आहे शंभूराजेंसाठीही आणि 40 जणांसाठी.